9 फरवरी 2024 को धुलिया शहर के साकरी रोड रमाबाई नगर में राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश सरचिटनीश इरशाद जागीरदार ने अपने खर्चे से बोरिंग करवाकर मुकम्मल फिटिंग के साथ पानी की टाकी लगवा कर दी है, जिससे रमाबाई नगर की आवाम खुश होकर इरशाद जागीरदार का बेहतरीन तरीके से इस्तकबाल किया है। बोरिंग के इफ्तिताह के वक्त इरशाद जागीरदार, कैलाश चौधरी, रविन्द्र अगुआ, संजय ताते जगताप के अलावा बड़ी तादाद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता वो मोहल्ले की आवाम मौजूद थी। आज माता रमाई जयंतीच्या शुभ मुहूर्तावर धुळे शहरात इरशाद भाई जागीरदार यांच्या वतीने माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने जे धुळे शहरात बोरवेलचं काम सुरू आहे, त्यात 50 बोरवेलचं डिजिटल उद्घाटन माननीय अजितदादा यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। त्यापैकी आज पहिलं बोरिलचं उद्घाटन माता रमाई माता इथे आज शुभारंभ झाला। त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, माझे उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे अतुल भाऊ पाटील, आमचे मार्गदर्शक रवींद्र नाना इंगळे आणि आम्हाला जेमी मोठे करणारे आमचे संजूभाऊ आयरे, चितोडकर रावसाहेब, सुरेश अण्णां, परिसराचे माता भगिनींनो, खरंच आज चांगला दिवस आहे। आणि ज्या ज्या इरशादबाईने जे बोरेलचं एक संकल्पना केली, त्या माणसाने कुठलाही जातीपातीचा विषय घेतला नाही। सर्व ठिकाणी ज्याला बोरवेल नसेल त्या ठिकाणी बोरवेल उपलब्ध करून दिले आहे। आणि आमचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य आकाशभाऊ सोनणे आणि त्यांच्या मित्र परिवाराने ह्या ज्या बोरवेलची मागणी केली, ते मागणीच्या आज चांगला खरंच रमाई माता आज म्हणजे त्याग माता, ती आदर्श माता, त्या मातेच्या आज जयंतीनिमित्त आपल्या भागात बोरवेलचं उद्घाटन झालेलं आहे। आणि आमच्या हातून जे उद्घाटन केलं त्याबद्दल आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि सर्वांचं जय आभार करतो। जय हिंद।